नमस्कार, मी विनोद राठोड, संचालक सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था। मित्रांनो, आपल्या संस्थेमार्फत वेगवेगळे कोर्सेस घेतले जातात, जसे की MPSC असेल, सरळ सेवा परीक्षा असेल, पोलीस भरती परीक्षा असेल, म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस आपण इथे घेत असतो। लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डिंग लेक्चर, महत्त्वाच्या नोट्स, त्याच्यानंतर वीकली टेस्ट, आणि जे बाहेरचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी टेस्ट सिरीजसुद्धा कंडक्ट आपण या करत असतो। आज आपल्याला एका महत्त्वाची माहिती घ्यायची आहे म्हाडाबद्दल, की म्हाडा परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली गेलेली आहे, नंतर म्हाडा परीक्षेबद्दल आणखी इतर माहिती, म्हणजे कोणते कोणते पद आहे, एज्युकेशन काय आहे त्याच्यासाठी, सिलॅबस काय आहे, अशी सगळी माहिती आपण घेऊया, परीक्षा कशा पद्धतीची आहे वगैरे वगैरे। बघा, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण सरसेवा भरती 2021-22 म्हाडा, पदांचे नाव, एकूण पदे। आता ही जी परीक्षा आहे ती जानेवारीमध्ये होणार होती, 29 आणि 30 जानेवारीला, परंतु MPSC कंबाईन बी मुख्य परीक्षा असल्या कारणाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, आणि ती फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे। तर आपण बघूया नेमकी डेट फेब्रुवारीची कोणती डेट आहे, ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे संपूर्ण व्यवस्थित तुम्हाला समजेल। बघा, कोणते कोणते पद आहे, ते सहाय्यक म्हणजे असिस्टंट, वरिष्ठ लिपिक, सिनियर क्लार्क, कनिष्ठ लिपिक, टंक लेखक, ज्युनियर क्लार्क, एकूण सहाय्यकचे 18 पदे, लिपिकचे 73 पदे, नंतर वरिष्ठ कनिष्ठ लिपिकचे 207 पदे हे इथे आहेत। पुढचं बघूया आपण शिक्षण किंवा क्वालिफिकेशन किंवा पात्रता याच्यासाठी काय पाहिजे ते। आता जे शिक्षण आहे, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांच्या तिघांसाठी डिग्री असणं आवश्यक आहे, एनी ग्रॅज्युएशन बाय रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ती कोणतीही असेल तरी चालेल। बघा, सहाय्यकसाठी आणखी बघूया आपण, प्रशासकीय कामाचा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा, आणि वरिष्ठ लिपिक साठी बघू आपण की प्रशासकीय कामाचा 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा, आणि कनिष्ठ लिपिकसाठी टायपिंग असणं आवश्यक आहे, मराठी इंग्रजी टायपिंग, मराठीसाठी 30 स्पीड आणि इंग्रजीसाठी 30 स्पीड, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MSCIT असणं आवश्यक आहे। हे तिघांचं क्वालिफिकेशन आपण इथे बघितलेलं आहे। आता किमान आणि कमाल वयोमर्यादा आपण बघूया, 19 वर्ष सगळ्यांसाठी पाहिजे कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 38 वर्ष, परंतु जे अमागास आहे म्हणजे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलॅबस आणि परीक्षा कशी होणार आहेत। आता हा जुना सिलॅबस आहे, परंतु इथे जे म्हटलेलं होतं ते आपण इथे तुम्हाला मी करेक्शन करून दाखवणार आहे। तिघा पदांसाठी जी सिलॅबस आहे तो सारखा सिलॅबस आहे, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता व गणित असं मिक्स आहे, ते तिघा पदांसाठी कॉमन सिलॅबस आहे। 50-50 प्रश्न आहे, 50 चौक 200, आणि त्याच्यानंतर 50-50 गुण आहे, म्हणजे 200 गुणांची ही परीक्षा आहे, 200 प्रश्न आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणून सगळे प्रश्न सोडवणे हे अनिवार्य आहे। परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असणार आहे, आणि परीक्षा ऑनलाईन होणार आहे, आधी ऑफलाईन सांगितलेलं होतं परंतु आता ऑनलाईन परीक्षा ही होणार आहे, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी। मित्रांनो, ह्या अभ्यासक्रमाबद्दल कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, क्रमांक तिथे दिलेला आहे। काही विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे असेल, त्याच्यानंतर काही कोर्सेस आपल्याकडे याचे शॉर्ट कोर्सेस, फास्ट ट्रॅक अवेलेबल आहे, त्याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षांची नवीन सुधारित तारीख बघूया आपण काय काय आहे ते। आता ही परीक्षा जी होणार आहे बघा, इथे ऑनलाईन परीक्षा होणार आहे, परीक्षा 3 दिवस चालणार आहे, म्हणजे सहाय्यकसाठी 7 फेब्रुवारी, वरिष्ठ लिपिकसाठी 8 फेब्रुवारी आणि कनिष्ठ लिपिकसाठी 9 फेब्रुवारी, अशा 3 दिवस ही परीक्षा असणार आहे, आणि 3 सत्रामध्ये ही परीक्षा असणार आहे, म्हणजे 9 ते 11, 12:30 ते 2:30, 4 ते 6, 3 सत्रामध्ये परीक्षा असणार आहे। परीक्षा आहे ऑनलाईन, फेब्रुवारीमध्ये 7, 8 आणि 9 फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा नवीन तारीख दिलेली आहे। तयारी जोरदार करायची आहे, काही अडचण असेल तर सह्याद्री इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी अवेलेबल आहे। बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस असतात, त्याच्यामध्ये MPSC आहे, सरळ सेवा आहे, तलाठी आहे, पोलीस भरती आहे, लाईव्ह लेक्चर असतात, प्लस रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड मिळत असतात। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या सगळ्या PDF नोट्स तुम्हाला मिळत असतात, वीकली 2-2 टेस्ट असते, चालू घडामोडीची टेस्ट असते, सोबतच आपल्या यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह सेशन हे कंडक्ट केलेले असतात, म्हणजे एवढं केल्यानंतर मला नाही वाटत विद्यार्थ्याचा रिझल्ट हा येणार नाही, म्हणून तर नक्कीच त्या बॅचचा तुम्ही लाभ घ्या, तुम्हाला 100% फायदा होईल, आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचा मनापासून आभारी आहे। थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।